हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आता बघणार होतो दोन हजार एकवीस साली झालेल्या वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप मधील सामना आहे हा सामना एकविसाव्या राऊंडमध्ये खेळला गेला आणि खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला शक्रियार मामेद आणि काळ्या बाजूला सेंको तर हा एक अतिशय आलेसंक्रेसिव्ह गेम आहे जो तुम्हाला डेफिनेटली आवडेल डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली डी फोर उत्तर आले डी फाईव्ह सी फोर क्वीन्स गॅम्बिट डी टेक्स सी फोर क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड ई थ्री ई फाईव्ह बिशप टेक्स सी फोर नाईट सी सिक्स नाईट एफ थ्री ई फोर ई नंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन बी थ्री ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले नाईट एच सिक्स जर क्वीन बी थ्री यानंतर प्यादाने घोडा मारला तर कदाचित आपल्याला हे असं व्हेरिएशन बोर्डवरती बघायला मिळालं असतं जिथे तुमच्या लक्षात येईल की राजाला आता पुढे यावं लागेल ज्यानंतर आता हे असं काहीसं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं पण या पोझिशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की काळा खेळाडू जो आहे तो राजा त्याचा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे कारण सेंटरला असलेली सगळी प्यादी जी आहे ती एक्सचेंज झालेली आहे किंवा मारली गेलेली आहेत मग हे असं होऊ नये म्हणून क्वीन बी थ्री नंतर नाईट एच सिक्स ही चाल काळ्या खेळाडूने खेळली आणि सगळ्यात आधी एफ सेवन पे आदर प्रोटेक्ट के ज्यादा नाइट एफ टू डी टू एफ फाइव नाइट सी थ्री बिशप डी सिक्स ए थ्री क्वीन डी सेवन क्वीन ए फोर ए सिक्स बिशप ए टू नाइट एफ सेवन एफ थ्री ई टेक्स एफ थ्री नाइटेक्स एफ थ्री बाय ब्लैक कैसेल बाय वाइट किंग ए फोर एफ टेक्स फोर नाइट टेक्स फोर क्वीन जी फोर नाइटी सिक्स नाइटी सिक्स बिशप डी टू बिशप डी सेवेन बिशप सी थ्री रूक ए टूट क्वीन सी टू बिशप एफ फाइव तुम्हें बगित अटैक है सो क्वीन एफ टू नाइट ई फोर पुन्हा एकदा पांढऱ्या क्वीनवरती अटॅक आहे म्हणून क्वीन एच फोर क्वीन, क्वीन एक्सचेंज ची ऑफर पांढऱ्या खेळाडूने दिली क्वीन जी सिक्स काळ्या खेळाडूने ती अक्सेप्ट केलेली नाहीये रुक ए टू इवन एच सिक्स डी फाईव्ह डी फाईव्ह चाल खेळून तुमच्या लक्षात आला असेल की घोड्यावरही अटॅक आहे आणि बिशपचा डायगोनल सुद्धा ओपन केलेला आहे नाईट टेक्स सी थ्री आणि ही बरोबर चाल आहे कारण तुम्हाला माहिती की लॉंग डायगोनल बिशप हे एंड गेम मध्ये खूप पॉवरफुल होतात सो ऑलरेडी एक्सचेंज केलेला आहे बी टेक्स सी थ्री नाईट डी एट नाईट ई फाईव्ह आता पांढरा खेळाडू जो आहे तो काळ्या क्वीनवर अटॅक करतोय क्वीन बी सिक्स चेक किंग एच वन क्वीन बी टू क्वीन बी टू चाल खेळून उंटावर अटॅक आहे पण पांढऱ्या खेळाडूने याची फिकीर केली नाही त्याची चाल होती एच थ्री क्वीन टेक्स ए टू रुक टेक्स एफ फाइव रुक टेक्स एफ फाइव नाइट जी सिक्स चेक किंग एच सेवन रुक टेक्स इ एट किंग टेक्स जी सिक्स क्वीन जी फोर चेक किंग एफ सेवन रुक टेक्स डी एट आणि आता तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंकडे एक हत्ती आणि एक वजीर आहे सो so, या परिस्थितीमध्ये क्वीन बी वन चेक किंग एच टू क्वीन डी थ्री रुक डी सेवन चेक किंग ई एट क्वीन टेक्स जी सेवन क्वीन ई फोर रुक टेक्स सी सेवन क्वीन एफ फोर चेक तुम्ही बघितलं तर राजाला चेक दिलेला आहे आणि त्याच वेळी हत्तीवर अटॅक आहे सो क्वीन जी थ्री क्वीन एक्सचेंजची ऑफर दिली क्वीन जी थ्री चेक किंग टेक्स जी थ्री ही क्वीन एक्सचेंज जी आहे ती काळ्या खेळाडूची काहीशी चुकीचीच आलंय त्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर क्वीन एक्सचेंज नंतर दोन्ही खेळाडूंकडे हत्ती जरूर शिल्लक आहे पण पांढरा हत्ती जास्त स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे तो सातव्या रो मध्ये पोचलेला आहे आणि ज्यानंतर आता प्याद वाचवण्यासाठी बी फाईव्ह ही चाल खेळावी लागली ज्याला रुक सी सिक्स हे उत्तर पांढऱ्या खेळाडूंनी दिले आणि दोन प्यादी एकाच वेळी ट्रॅप झालेली आहेत दुसरीकडे काळ्या खेळाडूचा हत्ती अॅक्टिव्ह आहे पण त्याच्यासाठी एफ थ्री हा, हा स्क्वेअर जो आहे तो काही प्रोटे त्याच्यासाठी फायदेशीर नाही तो तिथे मारला जाईल त्यामुळे तो राजाला चेक देणं थोडस अवघड आहे आता या परिस्थितीमुळे पुढची चाल होती रुक टेक्स डी फाईव्ह रुक टेक्स एच सिक्स किंग ई सेवन पण ही चाल खेळल्यानंतरच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण आता दुसरं देखील मारलं जाईल म्हणजे हे असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकेल पण तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूकडे एंड गेममध्ये दोन एक्स्ट्रॉ प्यादी आहेत जी दोन एक्स्ट्रॉ प्यादी डेफिनेटली त्याला मॅच जिंकून देऊ शकतात आणि हे लक्षात आल्यामुळेच काळ्या खेळाडूने सुद्धा किंग ई सेवन ही चाल खेळल्यानंतरच आपली हार लगेचच मान्य केली आणि शक्रियार मामेदियारोने हा डाव जिंकलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन गेम परत येईन धन्यवाद